नमस्कार, मी स्नेहा परब किचनमध्ये आपलं स्वागत करते. कोकणामध्ये जी पारंपरिक पद्धतीची बिर्डी करतात ती मी आज परब किचनमध्ये घेऊन आले आणि मी आज तुमच्याबरोबर शेअर करते. चला जाऊया परब किचनमध्ये. बिर्डी करूची आहे, त्याच्या आधी आपल्या घ्या टोपात पाणी घेऊन भागूचा पीठ. पाऊण वाटी पीठ घेतलंय, आपल्या ह्याच्यात दीड वाटी पाणी घ्यायचा. तर ह्याच वाडग्यान मी पाणी मापतंय. दीड वाटी मी पाणी घेतलंय. आपण जर तांदळाचा पीठ घेतलं तर जास्त जाड पण नाही आहे आणि जास्त बारीक पण नाही आहे. ह्या भसभशीत पीठ घ्यायचं असतं. एक चमचा जिरा घेतलंय मी, ह्याची भरड करून घ्यायची आहे. एकदम बारीक पूड नाही करायची. ह्या जरासा मी जाडसर जिरा असा वाटून घेतलंय, कमी असल्यामुळे जास्त पावडर झाली नाही आहे. त्या जिरा पण मी ह्या पाण्यामध्ये घालून घेतोय. तुम्ही ज्याच्यात जिरा वाटलास त्याच्यामध्ये थोडा ओला किंवा सुक्या खोबरा घातलास तर बिर्डीची चव छान लागता, पण ती बिर्डी जास्त दिवस टिकणत नाही. पाव चमच्यापेक्षा पण कमी मी हळद घातलंय याच्यामध्ये. आता आपण जर पीठ घेतलं मोठी वाटी, तसेच मी बारकी वाटी भरून गूळ घेतलंय, ता घालतोय आता. या पाणी आता मी ढवळून घेतोय आणि एका एक कढी लो की आपण हळूहळू ह्याच्यात तांदळाचा पीठ ओतायचा. पाण्यात कढी लो मी गॅस बारीक केलंय, आता ह्याच्यात मी हळूहळू पीठ टाकतले. गॅस आपलं चालूच ठेवचो, गॅस घालवूचं नाही आ. आणि ह्या पीठ जोपर्यंत ढवळत राहायचा जोपर्यंत हे सगळं पाणी ह्या पिठात सुकत नाही. हळूहळू ह्या पीठ सुकूक लागला. आता ह्या घट्ट झाला, 5 मिनिटासाठी असाच ठेवायचा आणि गॅस आपली बंद करायची. ह्याच्यात मी थोडे तीळ घालते, एक चमचो. तळल्यावर भुतूर छान दिसतात. तुमका आवडत असाल तरच घाला, तीळ ऑप्शनल होतं एकदम. नाही घातलास तरी चालात, पण आमका ते बिर्डी अशी छान दिसतात वर तीळ येईल की. आता ह्या पीठ आपण एका ताटात वतून घेऊया आणि थंड झाला की वायस हलक्या हातात मळून घेऊया. आता ह्या असाच ठेवायचा. एक चमचं तेल घेतलंय मी, तर ह्या पिठावर घालतंय. आता या हळूहळू जसा जसा गरम आहे तसा मी मळत घेतोय. हातात चटके तर लागतातच, गरम असतेच वायस मी मळून घेतोय. परत अर्ध चमचं तेल घेतलंय मी. आम्ही गावा केलो गणपतीक आणि त्या गणपतीक 11 दिवसात काहीतरी एक नैवेद्य करतात, तो म्हणजे बिर्डी. बिर्डी तुमका माहीतच असत. पीठ ह्या चांगला असा मळून घ्यायचा आणि आपण तेलाचा हात घ्यायचो. बोटा तेल एका लावलंयच आहे मी, तरी पण तेलाचा हात घ्यायचो आणि बारीकसो गोळो घ्यायचो हातावर मळून घ्यायचो आणि त्याला उबट करत जायचा. जशी आपण कापसाची वात कशी वळतो तसा, कापसाची वात बारीक असावी, जास्त बारीक नाही, जरा जाडच ठेवायचो आणि असो गोल फिरवून वरती असं चेमायचो की झाला आपला बिर्डी तयार. परत बघा मी कसा करतोय. ता बारकोसो गोळो घ्यायचो पेढा एवढो आणि त्याका असा लांबट करत जायचा हाताच्या चवड्यावर वातीप्रमाण. आणि मग तो असं बोटात घ्यायचो, गोल फिरवायचो आणि वरती दाबायचो. पीठ अजून थोडा थोडा गरम आ, जास्त जाड नाही करायची, नाही तर तळणत नाही आणि भुतूर शिजणत नाही, नरम असतात. जरा बारीकच पातळच करायची. एकदम पण पातळ केलास तुम्ही बिर्डी अशी तर ती पण कडक लागतली दातात, कारण तांदळाचा पीठ जास्त तळला तर कडक होता, मग चावता चावूक येत नाही. अशी आता मी सगळी करून घेतोय आणि मग एकदम तळूक लागतले. आता बिर्डी आपल्या तळून घ्यायची आहे, त्याच्यावर मी कढई ठेवलंय गॅस पेटवून. त्या कढईत आता मी तेल घालतोय. तेल तापूक मी गॅस मोठीच ठेवलंय. तेल चांगला तापला, मी आता हळूहळू एक एक बिर्डी सोडतोय. गॅस मोठोच असा,
तेल्यात सोडल्या सोडल्या झारो आधी घालूचो नसता, नाही तर बिरडी झाऱ्यान कुस्कारतील। म्हणून झारो मी आता नंतर घालतंय। थोडे बुडबुडे कमी झाले की आपण झारो घालायचो। आणि तेलामध्ये जास्त पण बिरडी सोडू नये, गर्दी जास्त करायची नाही तेलामध्ये। थोडी थोडीच घालून बिरडी आपण तळून घ्यायची असतात। गॅस मी जास्त मोठो पण नाही ठेवलं आणि बारीक पण नाही, मध्यम गॅस ठेवलं आहे। बिरडी सोडली की आधी खाली बसतात आणि नंतर मग ते आपोआप अशी वर येतात। आता ही बिरडी आपली लालसर रंगाची झाली आहेत, तांबूस लाल रंगाची। आता मी ही मी काढून घेत आहे। ही बिरडी प्रवासात जर नेलास तर 8 दिवसासाठी राहतात। आणि अशी ही बिरडी तुम्ही नक्की करा। परब किचन लाईक शेअर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटून नवी रेसिपीसोबत। तोपर्यंत खात राहा, हसत राहा आणि परब किचन बघत राहा।